नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? बरे आहात ना? मागच्या व्हिडिओ मध्ये आपण शब्दांच्या जाती व्याकरणातील भाग पाहत होतो, त्यामध्ये नाम आणि सर्वनाम याचे प्रकार आपण पाहिलेले होते। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला शब्दांच्या जाती मध्ये विशेषण आणि क्रिया याविषयी थोडक्यात माहिती पाहायची आहे। तर सुरुवातीला विशेषण म्हणजे काय? सुरुवातीला विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात, अशी विशेषणाची व्याख्या आहे। आता एक आपण उदाहरण पाहूया आणि त्यामध्ये विशेषण कोणतं ते आपल्या बरोबर लक्षात येईल। मी हुशार मुलगा आहे। बघा, उदाहरण असं आहे, मिहिर हुशार मुलगा आहे। आता याच्यामध्ये मिहिर हे नाम आहे, बरोबर की नाही? मिहिर हे काय आहे? नाम आहे। मिहिर कसा मुलगा आहे? तर हुशार मुलगा आहे। म्हणजे हुशार या शब्दाने मिहिर बद्दल अधिक माहिती सांगते। विषय लक्षात येतोय? म्हणजे मिहिर हुशार मुलगा आहे या वाक्यामध्ये हुशार हा शब्द काय झाला? विशेषण। काय झालं? विशेषण। म्हणजे या ठिकाणी नामाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे या हुशार या शब्दाने, आणि म्हणूनच विशेषण हुशार। लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा प्रकारे विशेषणाचे काही तीन प्रकार आहेत। मग ते तीन प्रकार कोणते? तर त्याच्यामध्ये गुण विशेषण, त्यानंतर संख्या विशेषण आणि सार्वनामे विशेषण। तर अशा प्रकारे विशेषणाचे हे जे काही तीन प्रकार आहेत, त्या तीन प्राचीन प्रकारांची आपल्याला व्याख्या आणि उदाहरण पाहायचे। त्यातली पहिला बघा, गुण विशेषण। आता गुण विशेषणाची व्याख्या काय आहे? नोटबुक काढा, काढली लिहून घ्या बरं। तर गुण विशेषणाची व्याख्या आहे, ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुण विशेषण असे म्हणतात। उदाहरण बघूया, बंगला सुंदर आहे। बंगला सुंदर आहे। आता या वाक्यामध्ये बंगला कसा आहे? तर सुंदर आहे। कसा आहे? सुंदर आहे। म्हणजेच गुण या ठिकाणी सांगितलेला आहे या बंगल्याबद्दल। म्हणूनच सुंदर हे या वाक्यामध्ये काय झालं? कोणत्या प्रकारामध्ये? गुण विशेषण झालं। सुंदर हे काय झालं? गुण विशेषण झालं। लक्षात आलं? त्यानंतर रमेश अजयपेक्षा मोठा आहे, असं जर का आपण वाक्य बघितलं तर त्यामध्ये मोठा हे काय झालं? गुण विशेषण झालं। लक्षात आलं सगळ्यांच्या? आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संख्या विशेषण। कोणता प्रकार आहे? संख्या विशेषण। तर संख्या विशेषणाची व्याख्या काय आहे? ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात। आता आपण एक उदाहरण बघूया म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल। वर्गात 10 मुले आहेत। सांगा बरं, वर्गात 10 मुले आहेत, तर किती मुले आहेत? तर 10 मुले आहेत। मुलांची किती संख्या आहे? तर 10, बरोबर ना? म्हणजे जिथे नंबर असेल त्या ठिकाणी संख्या विशेषण आहे हे मात्र लक्षात ठेवायचं। त्यानंतर रस्त्यावर खूप गर्दी होती, आता खूप हा जो काही शब्द आहे तो सुद्धा संख्या मध्ये येतो, म्हणून त्या वाक्यामधील खूप हे देखील काय झालं? संख्या विशेषण झालं। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सार्वनामिक विशेषण। कोणता प्रकार आहे? सार्वनामिक विशेषण। आता याची व्याख्या काय आहे सार्वनामिक विशेषणाची? तर सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला, सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ हा, माझे, त्या, एक उदाहरण आपण पाहूया म्हणजे बरोबर आपल्या लक्षात येईल। सार्वनामिक विशेषण,
लेन आहे. बघा त्या बागेत फुले आहेत. आता सार्वनामिक विशेषण याच्यामध्ये कोणते येईल बरं? तर त्या. हे काय झालं? सार्वनामिक विशेषण आहे. तर अशा पद्धतीनं विशेषणाचे गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे काय झालेले आहे याचे प्रकार आपण पाहिलेले आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर आता याच्या पुढे आपण क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार आपण पाहणार. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आता क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहे. तर सुरुवातीला क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापदाची व्याख्या अशी आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. लिहून घ्या बरं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा क्रियापदाचे एकूण आपण सहा प्रकार जे आहेत ते सहा प्रकार या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे. त्यामध्ये सहा प्रकार कोणकोणते आहेत बरं? सकर्म क्रियापद, अकर्म क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद. तर सुरुवातीला आपण सकर्म क्रियापद म्हणजे काय याच्या संदर्भात आपण थोडक्यात ओळखू. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास सकर्म क्रियापद असे म्हणतात. आता एक उदाहरण आपण पाहूया म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. उदाहरण आहे पक्षी मासा पकडतो. आता बघा पक्षी मासा पकडतो या उदाहरणामध्ये आपण सुरुवातीला करता त्यानंतर कर्म आपल्याला लागेल किंवा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता याच्यामध्ये कोण मासा पकडतो? तर पक्षी मासा पकडतो. म्हणजेच पक्षी हे काय झालं? करता आहे. पक्षी काय पकडतो? तर मासा पकडतो. म्हणजे मासा हे काय झालं? कर्म झालं. बरोबर की नाही? म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे की नाही? बघा पक्षी मासा पकडतो जर का आपण कर्म जर लिहिलंच नाही, पक्षी पकडतो पण काय पकडतो काहीच आपल्याला संबोध होत नाही. म्हणजे याचा अर्थ या वाक्यामध्ये कर्म आहे. मग कर्म कोणतं आहे? मासा आहे. म्हणूनच पक्षी मासा पकडतो या वाक्यामध्ये कर्म आहे. म्हणून हे वाक्य कोणत्या प्रकारात आहे? सकर्म क्रियापद. लक्षात आलं सगळ्यांच्या? आपल्याला या ठिकाणी अकर्म क्रियापदाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला पाहायची. तर अकर्म क्रियापदाची व्याख्या काय आहे? ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही तेव्हा अकर्म क्रियापद असे म्हणतात. मग आता याचं उदाहरण काय आहे? एक उदाहरण आपण खळ्यावर लिहूया. तो मोठ्याने हसला. उदाहरणार्थ तो मोठ्याने हसला हे उदाहरण आहे. आता बघा कोण मोठ्याने हसला? तर तो. म्हणून तो हे काय झाले या वाक्यामध्ये करतोय. मला जर का काय प्रश्न विचारला तर उत्तर मिळते का बघा? तो काय हसला? नाही. म्हणजे प्रश्न सुद्धा चुकीचा आहे. बरोबर आहे? म्हणजे इथे कर्म नाही. तो मोठ्याने हसला हे जे वाक्य आहे ते वाक्य कोणत्या प्रकारामध्येही अकर्म क्रियापदामध्ये येईल. लक्षात आलं? पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त क्रियापद. कोणता प्रकार आहे? संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापदाची व्याख्या काय आहे? तर संयुक्त क्रियापदाची व्याख्या आहे धातू साधी व सहाय्यक क्रियापद. धातू साधी व सहाय्यक क्रियापद मिळून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. आता की मुले मैदानात खेळू लागली हे एक उदाहरण. ओके. आता यामध्ये बघा मुले मैदानात खेळू लागली याच्यामध्ये खेळू हे काय झालं? एक क्रियापद आहे खेळू पण ते धातू साधित आहे. बरोबर आहे? आणि लागली हे काय आहे? सहाय्यक क्रियापद आहे. सहाय्यक म्हणजे मदत. ह्याला
मदत करण्यासाठी हा आलेला आहे. का आलेला आहे? जर का मुले मैदानात खेळू इतपर्यंत जर का आपण वाक्य पाहिलं तर आपल्याला अर्थबोध होत नाही. किंवा खेळू हे जरी आपण घेतलं नाही वाक्यामध्ये तरी सुद्धा वाक्य पूर्ण होत नाही. बघा मुले मैदानात लागले वाक्य पूर्ण होईल का? नाही. म्हणजे हे दोन्हीही क्रियापद या ठिकाणी वाक्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यातील पहिलं जे क्रियापद आहे धातुसाधित झालेलं असतं आणि त्याला मदत करण्यासाठी सहाय्यक जे काही क्रियापद आहे ते येतं आणि म्हणून दोन्ही मिळून क्रियापद तयार झालं खेळू लागले आणि म्हणून हे काय आहे संयुक्त क्रियापद आहे. आता पुढचं बघा तर सहाय्यक क्रियापदाची व्याख्या काय आहे. तर धातुसाधित क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. आता ह्याच उदाहरणामध्ये तुमच्या बरोबर लक्षात झालं असेल बघा यामध्ये खेळू म्हणजे क्रियापदचं मूळ रूप काय आहे खेळणे त्याचं धातुसाधित झालेलं आहे खेळू आणि याला मदत करण्यासाठी लागली बरोबर की नाही. लागली हे मूळ रूप आहे लागली म्हणजे लागली हे क्रियापद आलेलं आहे. म्हणजे मुले मैदानात खेळू लागली या वाक्यामध्ये आता सहाय्यक क्रियापद कोणता आहे खेळू आहे लागली तर फक्त लागली. उदाहरण लक्षात आलं तेच उदाहरण आहे. फक्त आपण काय बघितलं आता संयुक्त क्रियापद पाहिले त्याच्यानंतर आता काय पाहिलं आपण सहाय्यक क्रियापद. ओके तर अशा रीतीनं सहाय्यक क्रियापद झालं. पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे प्रयोजक क्रियापद. तर लिहून घ्या जेव्हा करता ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करून घेतली जात असे तर तिथे प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. मग आता या प्रयोजक क्रियापदाचं जे काही उदाहरण आहे ते उदाहरण काय आहे एक आपण पाहूया फळ्यावरती. आई मुलाला भरवते. आई मुलाला भरवते. आता हे बघा उदाहरण आहे आई मुलाला भरवते याच्यामध्ये मुलगा स्वतः खातोय का? नाही. स्वतः खाण्याची क्रिया करतोय का? नाही. बरोबर की नाही? त्याला आई काय करते भरवते. म्हणजेच ती जी काही क्रिया आहे खाण्याची क्रिया ही आईकडून मुलाला करून घेतली जाते. लक्षात आलं? प्रत्यक्ष मुलगा स्वतःहून खात नाही तर त्याला आई भरवते आहे. म्हणजे या ठिकाणी भरवण्याची क्रिया आईकडून केली जात आहे. बरोबर आहे. म्हणूनच या ठिकाणी आई मुलाला भरवते अशा प्रकारचं जर का वाक्य आलं तर त्या ठिकाणी ते कोणत्या प्रकारचं होईल प्रयोजक क्रियापद. किंवा दुसरे उदाहरण घेऊया की विदूषक प्रेक्षकांना हसवतो. आता यामध्ये बघा की प्रेक्षक स्वतःहून हसत नाही काहीतरी विनोद झाला काहीतरी जोक झाला तर ते हसतात पण तो विनोद किंवा ते जे काही हसवणं आहे ते कोण करतंय प्रेक्षकांना विदूषक. बरोबर आहे. विदूषक त्यांना हसवतोय म्हणून प्रेक्षक हसताय स्वतःहून प्रेक्षक हसत नाही. म्हणजे इथे विदूषक काय करतोय हसवण्याची क्रिया करत आहे. बरोबर आहे. पुढचं बघा शेवटचं आहे ते म्हणजे शक्य क्रिया. होय. आता शक्य क्रियापदाची व्याख्या काय आहे की जेव्हा करता ती क्रिया स्वतःहून करत असे. बघा जेव्हा करता ती क्रिया स्वतःहून करत असे अशा असं ज्या ठिकाणी अर्थबोध होतो तिथे शक्य क्रियापद आहे असं लक्षात घ्यायचं. मग आता या ठिकाणी त्याचं एक उदाहरण आता आपण पाहूया शक्य क्रियापदाचं उदाहरण आहे. मला आता चालवते. मला आता चालवते. आता या उदाहरणामध्ये बघा मला म्हणजेच हा जो करता आहे मी तो स्वतःहून चालण्याची क्रिया करतो. इथे त्याला कोणी चालवतोय का? अजिबात नाही. स्वतःहून तो काय करतोय चालतोय. मला आता चालवते म्हणजे मी काय आहे मी स्वतः केपेबल आहे किंवा मला आता चालवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. म्हणूनच या ठिकाणी असं जर का वाक्य आलं तर
आपण थोडक्यात या व्हिडिओ मध्ये विशेषण आणि क्रियापद याची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे।